शुभ सकाळ। तर आज सोमवार आहे आणि आज शिवशंभूचा वार आहे, त्यामुळं मग सर्वांना सोमवारानिमित्त सर्वांना ओम नमः शिवाय। तर आत्ता जाणार आहे जे काय आमच्या इथं जवळ असलेलं महादेवाचं मंदिर आहे बेला सिनारी या ठिकाणी। तर चला तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा। आज वातावरण पण मस्त फ्रेश आहे कारण पाऊस काल तर झालेलाच आहे। तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तर ब्लॉग नक्की बघा कारण पाऊस पडलेला आहे कालच, त्यामुळं आज वातावरण मस्त असं फ्रेशमध्ये झालेलं आहे। त्यामुळं मग चला आता अशा फ्रेश वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये जाऊया आज शिवशंभूला हर हर महादेवाला। तर चला कंटिन्यू हा ब्लॉग। तुम्ही आमचं घर इथं आहे आमचं घर। तर इथून जवळपास तो डोंगर दिसतो का इकडं, तर तिथं जायचं आहे। तर तिथे ते मंदिर आहे कड्याखाली। तर तुम्ही हा ब्लॉग वातावरण असं दमट वातावरण आहे, त्याच्यामुळे मग आज पण पाऊस येण्याची शक्यता आहे कारण आता सध्या पावसाचा अंदाज आहे 4-5 दिवसापासून पावसाचा अंदाज खूप आहे, त्याच्यामुळे मग गरम पण खूप होत आणि असं गरम होत असलं की खूप पाऊस येतो, त्यामुळे मग आज पण पावसाची येण्याची शक्यता आहे कारण आज पण गरम होत ना। तर बघा आता इथं डोंगर आहे, या डोंगरालाच ते नळ्या निघतात ना इथं। तर अशा डोंगरा खालूनच ते महादेवाचं मंदिर आहे छोटस, तर तिथं जायचं आहे अशा प्रकारे। तर हे डोंगराला सीताफळी जास्तच आहे ना, हे बघा इथं सीताफळी किती आहे, बऱ्याच सीताफळी आहे, परंतु या डोंगराचा निलाव झालेला। बघा आता इथं जवळ आलेलो आहे, इथं बैल पण चरत आहे काही। बघा आता इथं जवळच आलेलो आहे। तर तुम्हाला इथला व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर। अशा प्रकारे सकाळी सकाळी जे काय जनावर आहे ते पण चरण्यासाठी येत असतात, ते पण त्यांना पण भूक लागते सकाळी सकाळी। मस्त चरले का 10-11-12 वाजता बांधायचे, मग परत संध्याकाळ 4-1 वाजता सोडले का मग मस्त चरत येत बैल, त्याच्यामुळं परत दुपारवरून पाऊस येतो, त्याच्यामुळं मग ते अवघडच आहे अशा प्रकारे। हे आता चाललो आहे, थोडासा दम पण लागतो कारण आता चालायचं म्हणजे दम लागणार, थोडासा उंचावर आहे ना इथं, वरती कडा आहे त्या कड्याखाली महादेवाचं मंदिर। तर मित्रांनो इथून पाणी असं मस्त पडतं, परंतु पाऊस पडल्यानंतरच तो धबधबा निघतो कारण पाऊस पण कमी आहे, त्याच्यामुळे नाही तर मग कंटिन्यू जर पाऊस पडला ना 4-5 दिवस तर हा धबधबा एक नंबर निघतो। तर इथंच आहे ते महादेवाचं मंदिर बघा, इथं कडा आहे, कड्याच्या खालीच आहे छोटंसं। चला दाखवतो, दम पण लागलेला आहे परंतु मग चालू आहे तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ। बघा इथं मंदिर आहे, ते छोटीशी मूर्ती आहे, पिंड आहे, नंदी आहे। तर अशा प्रकारे आता इथं आलो आहे, बघू शकता कसं काय आहे। अशा प्रकारे हे बघा मंदिर। तर इथं पूर्ण कडा आहे वरती आणि कड्याखालीच हे छोटंसं शेड केलेले आहे त्या मंदिरासाठी। त्यामुळं मग चला सोमवार आहे, सर्वांना हर हर महादेव, हर हर महादेव। तर अशा प्रकारे हे बघा इथं मंदिर, छोटंसं मूर्त महादेवाची। तर इथे नाव आहे बेलेश्वर, तर बेलाची नळी असे म्हणतात या नळीला, परंतु इथे बेलेश्वर मंदिर आहे हे। तर कसं वाटतं इथलं दृश्य बघा, एकदम मस्त आहे आणि इथे जवळच असलेलं पाणी पण वाहत। तर अशा प्रकारे इथलं पाणी वाहत, परंतु काय पाऊस आता कमीच पडतो, त्याच्यामुळे मग हे पाणी एवढं काय नाही ना, त्याच्यामुळे हे पाऊस उघडून गेल्यानंतर असंच पाणी झळझळ वाहत।
जेव्हा पाऊस येतो तेव्हा खूप मठमठ आले. जे काही बेलेश्वर मंदिर आहे त्याच्यावरती अशा प्रकारचा मस्तपैकी खळखळ वाहणारा झरा आहे. म्हणजेच अशा प्रकारे खळखळ आवाज करणारा धबधबा छोटासा, कारण पाऊस काल पडला होता परंतु गेला उघडून आणि मग पूर्णपणे पाणी कमी झालेलं आहे. अशा प्रकारे इथलं दृश्य, चला तुम्हाला थोडंसं खालचं दृश्य दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे ठिकाण बेलेश्वर आहे, बेलेश्वर मंदिर तिथे आहे. इथं मंदिर बघा खाली आणि इथलं दृश्य बघा, एकदम मस्त प्रसन्न वातावरण असलेलं हे दृश्य आहे. आणि इथे ही नळी, तर ही बेलाची नळी, तर इथेच नाव आहे बेलेश्वर हे ठिकाण. इथं बघा सीताफळीचं झाड आहे, तर सीताफळ कसं पिकतं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा अशा प्रकारचे डोळे पडतात, लाल लाल दिसतं बघा हे सीताफळ, तर अशा प्रकारचं झाल्यानंतर ते तोडल्यानंतर पिकत घातल्यानंतर मग ते पिकतं. तर बरेचसे जे काही मित्र मैत्रिणी आहे ते अशा प्रकारचे कवळे सीताफळ तोडतात. तर असे कवळे सीताफळ तोडून काय उपयोग नाही, कारण ते पिकत पण नाही. त्यासाठी अशा प्रकारचे लाल सीताफळच तुम्ही जर बाजारामध्ये घेत असतील तर अशा प्रकारचे सीताफळच घ्या, कारण ते एकदम चविष्ट आणि गोड लागतात. त्यामुळे फिरायला गेले तर अशा प्रकारे खडकावरती घुले पण असतात, तर घुल्याचं काम तर मला माहीतच आहे कशा प्रकारे असतात. तर अशा प्रकारे जे घुले असतात ती अत्यंत म्हणजे आपल्या शरीराला टच झाल्यानंतर खाज येती, त्यामुळे मग या घुल्यांपासून पण सावध राहावं लागतं. अशा प्रकारे जे काय घुले आहे ते वेळ झाली आहे आणि आता मी चाललो आहे घराकडे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा, आणि हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं हे पण सांगा. तर आता पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि हा आजचा ब्लॉग इथे समाप्त होत आहे. त्यामुळे जे मित्र असतील नवीन तर त्या चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर धन्यवाद तुम्ही हा ब्लॉग बघितल्याबद्दल. तर सर्वांना बाय बाय आणि काळजी घ्या.